तर कशा प्रकारे एनआयएने ही कारवाई केलेली आहे पाहूयात। महाराष्ट्रासह 20 ठिकाणी एनआयएने छापेमारी केलेली आहे। टेरर फंडिंग संदर्भात एनआयए कडून छापेमारी करण्यात आलेली आहे। देशातील 13 राज्यात पीएफआयच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली। केरळमध्ये 50 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसेच पश्चिम बंगालमध्ये छापेमारी झालेली आहे। दिल्लीतील अध्यक्ष परवेज अहमद एनआयएच्या अटकेत आहेत। पुणे, नवी मुंबई, भिवंडीत, औरंगाबाद आणि जळगावात धाडी मारण्यात आलेल्या आहेत। पुणे कोंढव्यातून दोघांना एनआयए कडून अटक करण्यात आलेली आहे। 15 हून अधिक जणांना ताब्यात घेतलेले आहे।